मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत वर्ग चौथी विषय मराठी पाठ सहावा मायेची पाखरं यावरील स्वाध्याय। तर चला बघूया मायेची पाखरं यावरील स्वाध्याय। त्या स्वाध्याया अगोदर आपण बघूया काही शब्दार्थ। शब्दार्थ, पोटात कावडे ओरडणे म्हणजे खूप भूक लागणे। आपण म्हणतो ना जेव्हा आपल्याला खूप भूक लागते तेव्हा आईला आई काही खायला दे, तर माझ्या पोटात कावडे ओरडत आहे म्हणताय की नाही तुम्ही तुमच्या आईला। अधाशी, अधाशी म्हणजे हावरा किंवा खादाड। आपण म्हणतो ना एखादी खूप खात असला की तो मुलगा खूप खादाड आहे, त्यालाच काय म्हणतात अधाशी। रुचकर, रुचकर म्हणजे चवदार। बिछाना, बिछाना म्हणजे अंथरून। थंडीने कुळकुळणे, थंडीने कुळकुळणे म्हणजे खूप थंडी वाजणे, प्रमाणापेक्षा जास्त थंडी वाजणे। पोटाशी धरणे, पोटाशी धरणे म्हणजे मायेने जवळ घेणे। उब, उब म्हणजे उष्णता। मायेचा वर्षाव करणे म्हणजे खूप प्रेम करणे। उदंड, उदंड म्हणजे खूप किंवा पुष्कळ। तर चला बघूया यावरील प्रश्न उत्तर। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न आहे, पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले। उत्तर, वसतिगृहाच्या मुलांनी केलेले जेवण ते कसे असणार असा विचार करून पाहुण्यांनी अगोदर जेवायचे नाकारले। प्रश्न दुसरा, वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती। उत्तर, वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया मातेप्रमाणे होती। प्रश्न तिसरा, अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी सतत राहिले। उत्तर, अण्णा आयुष्यभर गोर गरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले। प्रश्न चौथा, कर्मवीर भाऊरावांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या। उत्तर, कर्मवीर भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शाळा सुरू केल्या। पुढील प्रश्न आहे, रिकाम्या जागा भरा। पहिली रिकामी जागा, संस्थेच्या आवारात एक मोठे टिंबटिंबचे झाड होते। कशाचे झाड होते? वडाचे। प्रश्न दुसरा, स्वतःचे टिंबटिंब त्यांच्या अंगावर घातली, काय घातली? कांबडी। प्रश्न तिसरा, रिकामी जागा तिसरी, त्या मुलांपैकी कितीतरी जणांना टिंबटिंब नव्हती, काय नव्हती? आई। रिकामी जागा चौथी, अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे टिंबटिंब आहात, काय आहात? आई बा। पुढील प्रश्न आहे आपला, कोण कोणाला म्हणाले ते लिहा। पहिला प्रश्न, आता इथंच मुक्काम करा। कोण कोणाला म्हणलं असं? उत्तर, कर्मवीर भाऊराव लेखकांना म्हणाले। प्रश्न दुसरा, जा रे स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू, असं कोण कोणाला म्हटलं? उत्तर, कर्मवीर भाऊरावांनी एका मुलाला सांगितले। प्रश्न तिसरा, आपणास उदंड आयुष्य मिळो, असं कोण कोणाला म्हटलं? उत्तर, लेखक कर्मवीर भाऊरावांना म्हणाले। तर हा होता आपला मायेची पाखरं यावरील स्वाध्याय। हा स्वाध्याय तुम्ही तुमच्या CW व HW मध्ये लिहायचा आहे, तसेच हे सर्व पाठ करायचे। थँक्यू।